हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। दिनांक 3 जुलै 2020 रोजी जनार्दन स्वामी मठाचे गेट समोर तपोवन पंचवटी नाशिक येथे एक अज्ञात व्यक्तीचा मृत्यू पडल्याने गडबड उडाली होती। तोच अज्ञात व्यक्ती नामे संतोष राम कृष्ण पवार वय 60 गोशाळा हिरावाडी पंचवटी नाशिक यांच्या डोक्यात सिमेंटच्या फरशा टाकून बांबूने आणि पिवळ्या रंगाचे प्लास्टिक पिशवी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून जबर दुखापत केली होती। याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल होता। खुनाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख करत होते। दिनांक 7-8-2020 रोजी शोध पथकाचे पोलीस विजय कुमार सूर्यवंशी वाल्मिक पाटील योगेश घुगे जगदीश जाधव यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी मुंबई नाका भागात फिरत आहे। खात्रीशीर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कर्मचाऱ्यांनी मुंबई नाका हत्ती सापळा रचून त्या आरोपीला ठोकल्या बेड्या। याविषयी अधिक माहिती पोलीस आयुक्त अमोल तांबे यांनी दिली। महानगरपालिकेला पत्रव्यवहार करत आहोत आणि महानगरपालिकेच्या कारवाईसाठी पोलीस त्यांना सगळं सहकार्य करणार आहे। याच्या अनुषंगाने ज्या बातम्या आपल्याला मिळतील किंवा आपली जी सरप्राईज नाकाबंदी आहे, सरप्राईज चेकिंग आहे, तर त्या चेकिंगमध्ये नाकाबंदी दरम्यान किंवा बातमीच्या आधारे जेव्हा जेव्हा आपल्याला माहिती मिळते त्या आधारे आपण कारवाया करत आहोत आणि यापुढे या कारवाया सातत्यानं चालू राहतील। या अनुषंगाने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की त्या भागामधील जेवढे साधू संत आहेत त्यांचे त्या ठिकाणी अधिकृत वास्तव्याची ठिकाणं आहेत, मठ आहेत, आखाडे आहेत, कुठे असतील तर त्या सगळ्यांकडे आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, चौकीचे अधिकारी, बीट मार्शलच्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे नंबर त्यांच्याकडे आहेत। आणि काय या गुन्ह्याबाबत अधिक आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 2 ऑगस्टच्या रात्री आणि 3 ऑगस्टच्या पहाटेच्या दरम्यान जो खून झाला होता तपोवनमध्ये, तर त्या खुनामध्ये कुठलाही थेट साक्षीदार उपलब्ध नसताना, कुठलेही महत्त्वाचे पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध नसताना आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री इरफान शेख यांनी अशा या संवेदनशील गुन्ह्याचा तपास स्वतःकडे घेऊन त्यांची गुन्हे शोधपथकाची टीम आणि त्यांचे इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातत्यानं सलग 4 दिवस या गुन्ह्याच्या तपासामध्ये मार्गदर्शन करून आज रोजी हा गुन्हा या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे। या गुन्ह्यातील एक संशयित ज्याला आज दुपारी न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी इरफान पठाण।